या वीडियो मध्ये आपण बोर्ड आणि स्ट्रीमचे बेसिक्स आणि एग्जांपल सुद्धा पाहणार आहे एकाच व्हिडिओ मध्ये। तर पहिल्यांदा आपण त्याचे बेसिक समजून घेऊया। स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर म्हणजे न वाहणारं पाणी, म्हणजे एक प्रकारे तलाव आहे, तलावामधलं जे पाणी असतं ते वाहत नसतं, त्याच्यामध्ये असणारे बोटची स्पीड म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, ते कशाने डिनोटेड करतो आपण, एक्स किलोमीटर पर आवर। नंतर ने स्पीड ऑफ करंट किंवा रिवर नदीचे असणारे, जेव्हा नदीमध्ये जो फ्लो होतो वॉटर म्हणजेच पाणी, त्याचा असणारा वेग म्हणजे स्पीड, ते आपण कशाने डिनोट करतो, वाय किलोमीटर पर आवर। आता डाउनस्ट्रीम म्हणजेच काय, की जेव्हा बोट असते ती पाण्याच्या दिशेने चालत असते त्याला आपण काय म्हणतो, डाउनस्ट्रीम म्हणतो। आणि डाउनस्ट्रीम कशी कॅल्क्युलेट करतो, एक्स प्लस वाय, वायने कॅल्क्युलेट करतो। आणि अपस्ट्रीम म्हणजेच काय, जेव्हा आपली बोट आहे ती पाण्याच्या विरुद्ध दिशेने वाहत असते, म्हणजेच वाहत असते नाही, पाण्याच्या विरुद्ध दिशेने जात असते, म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतो, एक्स मायनस वाय ने कॅल्क्युलेट करतो, त्यालाच आपण अपस्ट्रीम असे म्हणतो। आता आणि अजून एक फॉर्म्युला आहे डाउनस्ट्रीम व्हेलॉसिटी, ते आपण कशाने कॅल्क्युलेट करतो, डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय टाइम। आणि अपस्ट्रीम व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय टाइम। हे जे काही सहा फॉर्म्युले आहेत, या सहा फॉर्म्युल्याचा आपण सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, याच्याशिवाय दुसरा कशाचा यूज केला जात नाही। तर आपण आता पहिला एक्झाम्पल पाहूया कसं सॉल्व्ह करायचं ते। आता पहिल्यांदा एक्झाम्पल पाहू, द डिफरन्स बिटवीन डाउनस्ट्रीम स्पीड अँड अपस्ट्रीम स्पीड ऑफ बोट इज 6 किलोमीटर पर आवर, म्हणजेच काय, डाउनस्ट्रीम मायनस अपस्ट्रीम इज इक्वल टू इथे दिलंय 6 किलोमीटर आपण पर आवर, आपण शॉर्टकटमध्ये लिहिलं डाउनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम। आणि काय सांगितलं, अँड बोट ट्रॅव्हल्स 7 to 2 किलोमीटर फ्रॉम पी टू क्यू डाउनस्ट्रीम इन 4 आवर, म्हणजेच पी टू क्यू आपल्याला पॉईंट दिलेला आहे आणि 70 किलोमीटर हे डिस्टन्स ट्रॅव्हल करता इन 4 आवरमध्ये। देन फाइंड द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, आपल्याला काय करायचं, बोटचं स्पीड कॅल्क्युलेट करायचं। बोटचं स्पीड आपण कसं कॅल्क्युलेट करतो, एक्सने डिनोट करतो, म्हणजे आपल्याला एक्स हा फाइंड करायचा आहे। आता हे आपल्याला डाउनस्ट्रीम दिलेले आहे, डाउनस्ट्रीममध्ये ट्रॅव्हल करतो 72 किलोमीटर इन 4 आवरमध्ये दिलेलं आहे। मग आपल्याला तो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहितच असेल तुम्हाला, डाउनस्ट्रीम व्हेलॉसिटी इज इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय टाइम। ना आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, डाउनस्ट्रीम कॅल्क्युलेट करू शकतो। मग डाउनस्ट्रीम कसं येणार, 72 आणि हे 4 आलं, पण हे 4 काय दिलं आपल्याला, आवर्समध्ये दिलेलं आहे, 4 से आवर्समध्ये दिले असल्यामुळे त्याला काही आपल्याला कन्वर्ट करायची काही गरज नाही। मग डाउनस्ट्रीम किती येईल, डाउनस्ट्रीम येईल 4 × 4 आणि 18 येईल। मग आपण ह्याच्यामध्ये अपस्ट्रीम कॅल्क्युलेट करू शकतो, डाउनस्ट्रीम किती दिले आपल्याला, 18 मायनस अपस्ट्रीम इज इक्वल टू 6, मग अपस्ट्रीम किती येईल, अपस्ट्रीम येईल 12 इज इक्वल टू अपस्ट्रीम येईल। आता आपल्याला अपस्ट्रीम सुद्धा मिळालेली आहे, आता काय करायचं, आपल्याला एक्स कॅल्क्युलेट करायचं। एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता वापरायचा, हा फॉर्म्युला वाटतं मी तुम्हाला एक फॉर्म्युला राहिला आहे तो लिहून घेऊया। फॉर्म्युला काय आहे, ह्याच्यामध्येच आहे, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर एक्स, एक्स इज इक्वल टू आपण कसं कॅल्क्युलेट करतो, डाउनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवाइड बाय 2। आणि स्पीड ऑफ द करंट इन रिव्हर ते कसं कॅल्क्युलेट करणार, वाय इज इक्वल टू डाउनस्ट्रीम मायनस अपस्ट्रीम डिवाइड बाय 2। हा एक फॉर्म्युला आहे, 1, 2, 3, 4 आणि 5, 6 हे 6 फॉर्म्युला आले तर तुम्हाला कोणतं एक्झाम्पल जमेल बोट अँड स्ट्रीमचं। तर आपल्याला काय करायचं आहे, बोट ऑफ ची स्पीड करायचं, मग एक्स इज इक्वल टू काय येणार, डाउनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवाइड बाय 2। आपल्याला काय दिले, डाउनस्ट्रीम किती आहे, 18 आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे, 18 प्लस अपस्ट्रीम किती आहे, 12 आहे डिवाइड बाय 2। मग ह्याचा आन्सर किती येईल, ह्याचं जे आन्सर येईल ते असेल 15 किलोमीटर पर आवर।